राष्ट्रवादीतील बंडानंतर पुतणे फुटल्याची सल तर शरद पवार यांच्या मनात आहे, त्यापेक्षा जास्त सल आहे ती मानसपुत्र मानलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी साथ सोडल्याची। त्यामुळंच तब्बल 35 वर्ष आमदार 25 वर्ष मंत्री विधानसभा अध्यक्ष राहिलेल्या वळसे पाटील यांना धडा शिकवण्याची भाषा अनेकदा शरद पवार यांनी थेट आंबेगाव मतदारसंघात जाऊन केली। दिलीप वळसे पाटील हे संधी साधू असून त्यांनी इथल्या जनतेला न्याय दिलेला नाहीये, आता त्यांना उत्तर शोधावं लागेल। त्यांना आम्ही खूप काही दिलं, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं, मंत्रीपद दिली, देशाच्या साखर उद्योगाचं अध्यक्षपद देखील दिलं। एवढं दिल्यानंतर दत्तात्रय पाटील यांच्या ठाई जी निष्ठा होती त्यातील 5% निष्ठा सुद्धा दिलीप वळसे यांच्यात नाहीये, अशी थेट टीका शरद पवारांनी केली। त्याला वळसे पाटील यांनीही जोरदार उत्तर देण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे यंदा आंबेगाव मतदारसंघाची निवडणूक ही काटेकी टक्कर असणार हे मात्र नक्की। पण आता या संघर्षात वळसे पाटील स्वतः उभे राहणार की राजकारणातून निवृत्ती घेत मुलीला संधी देणार? शरद पवार गटाकडून ताकदवान उमेदवार कोण असेल हेच पाहूया लेट्सअपच्या ग्राउंड झिरो या सिरीज मधून। पूर्वीचा मंच आणि आताच्या आंबेगाव मतदारसंघातून दिलीप वळसे पाटील हे 1990 पासून निवडून येत आहेत। आतापर्यंत त्यांनी विधानसभा अध्यक्षपदापासून ते गृहमंत्री पदापर्यंतच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत। आताच्या महायुती सरकारमध्ये ते सहकार मंत्री आहेत। 1990 पासूनच वळसे पाटील सहज निवडून येतात। अगदी 2009 पासूनच्या निवडणुकीचा त्यांचा आलेख पाहिला तर ते समजून येतं। 2009 दिलीप वळसे हे 99,851 मतं घेऊन विजयी झाले। त्यांच्या विरोधात कट्टर राजकीय शत्रू माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पत्नी कल्पना आढळराव पाटील या शिवसेनेतून रिंगणात होत्या। त्या 62,502 मतं घेऊ शकल्या। 2014 राष्ट्रवादीला दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे अरुण गिरे यांच्यात लढत झाली। या लढतीत वळसे पाटील हे 1,20,235 मतं घेऊन विजयी झाले। त्यांच्या विरोधक उमेदवाराला 62,000 मतं मिळू शकली। दुप्पट मताधिक्यानं वळसे पाटील हे निवडून आले। 2019 दिलीप वळसे विरुद्ध शिवसेनेचे राजाराम बानखेडे यांच्यात लढत झाली। त्यात वळसे पाटील विरोधी उमेदवारापेक्षा दुप्पट मतांनी निवडून आले। दिलीप वळसे यांना 1,26,120 मतं तर बानखेले यांना 59,345 मतं मिळाली। मात्र राष्ट्रवादीतील बंडानंतर आणि शरद पवारांना मिळालेल्या सहानुभूतीच्या वातावरणानंतर या मतदारसंघातील समीकरणं बदलली आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच 11,000 मतांचं लीड मिळालं। डॉक्टर कोल्हेंना 93,387 मतं तर आढळरावांना 82,019 मतं मिळाली। आढळराव हे आंबेगाव मतदारसंघातीलच आहेत, त्यांना वळसेंची साथ होती, तरीही यंदा ते इथून पिछडीवर राहिले। त्यामुळे यंदा वळसे पाटील यांच्यासाठी आंबेगावची लढाई सोपी नसल्याचं बोललं जाते। ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा या सूत्रानुसार महायुतीमध्ये हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जाईल। मात्र तब्येतीच्या कारणानं मंत्री दिलीप वळसे पाटील हे मतदारसंघातून यंदा निवडणूक लढवणार नाहीत असं बोललं जाते। त्यांच्याऐवजी त्यांच्या कन्या ऍडव्होकेट पूर्वा वळसे पाटील यांचा या मतदारसंघात वावर वाढलाय। मध्यंतरी शरद पवार गटात जाऊन ते निवडणूक लढतील असं बोललं जात होतं, मात्र खुद्द शरद पवारांनी हे खोडून काढलंय, त्यामुळे ही शक्यता कमी झाली आहे। अशा परिस्थितीत त्या अजित पवार गटाकडूनच रिंगणात उतरण्याची शक्यता जास्त आहे। तर महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे जाईल, पण ही जागा ठाकरे गटाला हवी आहे। या जागेवर शिवसेना लढत असून शिवसेनेला ही जागा मिळावी अशी मागणी येथील शिवसैनिक आता करू लागले। शिवसेना दावा करत असली तरी वळसेंना फाईट देण्यासाठी ही जागा शरद पवार आपल्याकडे घेतील आणि तगडा पैलवान रिंगणात उतरवतील। वळसे यांच्या विरोधात शरद पवार यांच्याकडून देवदत्त निकम यांना मैदानात उतरवलं जाऊ शकतं। तसं पाहिलं तर देवदत्त निकम हे वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक, मात्र निकम हे आता शरद पवार गटात आहेत, त्यामुळं तेच इथून प्रबळ दावेदार आहेत। निकम हे स्थानिक मोठे नेते आहेत। वळसे पाटील यांच्या भीमाशंकर सहकारी कारखान्याचे ते तब्बल 10 वर्ष अध्यक्ष राहिले। निकम हे 2014 आढळराव पाटील यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढलेत। वळसे पाटील यांनीच त्यांना तिकीट मिळवून दिलं होतं, मात्र 3,00,000 मतांनी त्यांचा पराभव झाला। मंचर बाजार समितीचे ते सभापती देखील होते। गेल्या वर्षी देवदत्त निकम यांना वळसे पाटील यांनी उमेदवारी नाकारली, त्यावेळी त्यांनी वळसे यांच्या विरोधात संघर्ष करत निवडणुकीत उभे राहिले आणि अपक्ष संचालक म्हणूनही निवडून आले। त्यामुळं निकम हे वळसे पाटलांना फाईट देऊ शकतात। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भूमिका इथं महत्वाची असणार आहे।
ते लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडे गेलेत, पण ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच आहेत. त्यांना पुणे माडाचं अध्यक्षपद देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात आले. या मतदारसंघात त्यांची भूमिकाही महत्वाची असणार आहे. आता खरंच राजकीय बदला घ्यायचा असेल तर शरद पवार हे इथून निकमसारखा तगडा उमेदवार देतील आणि निवडून आणण्याचा प्रयत्नही करतील. मात्र वळसे पाटील हे मध्यंतरी हॉस्पिटलला होते, तेव्हा पवार हे त्यांना भेटायला गेले. या परिस्थितीत वळसे यांनी माघार घेत मुलीला उभं केल्यास पवार यांची भूमिका बदलेल का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर मंडळी, आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.